सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रातील लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील, तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊ आपल्या आत्यालेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव. तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 5,766 क्विंटल. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,800 रुपये प्रति क्विंटल. यानंतर जालना या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 856 क्विंटल. जालना या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,100 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 2,000 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर. या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 2,153 क्विंटल. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 850 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 1,200 रुपये. यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 19,401 क्विंटल. सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,100 रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 2,000 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे साक्री. साक्री या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती 5,350 क्विंटल. साक्री या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे 750 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,275 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,450 रुपये. यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती 4,124 क्विंटल. सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे 300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 950 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2,000 क्विंटल. येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 375 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,325 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,414 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 19,000 क्विंटल. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,350 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,501 रुपये. यानंतर राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 1,236 क्विंटल. राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,000 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड. चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 4,200 क्विंटल. चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 892 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,350 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,560 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक. नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 2,926 क्विंटल. नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,250 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,550 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंदरसूल. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 1,000 क्विंटल. येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,200 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,397 रुपये प्रति क्विंटल. यानंतर कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 10,640 क्विंटल. कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,300 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,430 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव. नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 6,288 क्विंटल. नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 900 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे 1,600 रुपये प्रति क्विंटल. यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा. या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती 7,120 क्विंटल. या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे 600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला आहे 1,225 रुपये आणि कमाल दर मिळाला आहे
1,306 रुपये प्रति क्विंटल।